तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपलं ह्या रायडर किरण पाटील ब्लॉगमध्ये. तर आज आपण ओसवाल कंपनीचा पंप बघणार आहे. तर त्याची क्वालिटी आणि त्याची फिटिंग कशा पद्धतीची आज हेही तुम्हाला मी आपल्या ह्या ब्लॉगमधून आज दाखवणार आहे. तर चला परत एकदा मी तुम्हाला आपलं हे सेटअप कशा पद्धतीचं आहे ते. तर मित्रांनो, ह्या पंपाची क्वालिटी तुम्हाला काही अशा पद्धतीची दिसून येईल. तर क्वालिटी माझ्या मते जरा ठीकठाक क्वालिटी ही ओसवाल कंपनीची वाटते. तर फिटिंगी नट बोल्ट तुम्ही एकदा स्वतः तुमच्या यांना बघून घ्या. अशा पद्धतीचे हे नट बोल्ट आहेत. ठीक आहे, नट बोल्टही ठीक आहे, जाड क्वालिटीची. आणि प्लेटा तुम्ही बघा एकदा कशा आहे. प्लेटाही माझ्या मते ठीकठाक आहे. आणि कंट्रोलर आणि ते बघू आपण आता. कंट्रोलर काही अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येते. आणि पंपाचं पाणी बघायला आपल्याला आता जरा दूरच जावं लागेल तिकडं. मला वाटतं 30-40 छड्यावरती पाणी. आणि कंट्रोलरची आपलं सेटअपची फिटिंग काही अशा पद्धतीनं तुम्हाला दिसून येईल. तर बघा कशी फिटिंग वाटते तुम्हाला. तर मित्रांनो, फिटिंग मला तरी बऱ्यापैकी वाटते ह्या कंपनीची. आणि वीजरोधक अशा पद्धतीचे हे तुम्हाला दिसून येईल. आणि अर्थिंग हा केबल आलेला आहे असा. आणि इथं केलेली अर्थिंग आणि अर्थिंगचं कनेक्शन काही असं गेलेलं आहे बघा इकडं या साईडला. आणि याची तुम्ही साईज बघू शकता कशा पद्धतीची. तर एकदा साईज कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवल्या जाईल कशा पद्धतीची. तर जाडी ठीकठाक आहे आणि सपोर्ट कंट्रोलरला सपोर्ट अशा पद्धतीने दिल्या गेलेला आहे. पाठीमागचा अँगलमध्ये फुल हेवी अँगलमध्ये सपोर्ट दिलेला आहे पाठीमागून. तर काही अशा प्रकारची ही क्वालिटी आहे. आणि प्लेटाईचं व्होल्टेज बघा, व्होल्टेज 36.9 तुम्हाला दिसून येईल एका प्लेटचं. आणि प्लेटा बघा, टोटली 10 प्लेटा तुम्हाला या सेटअपच्या दिसून येतील. तर काही अशा प्रकारचं हे सेटअप आहे. आणि मोटरसाठी केबल गेलेला आहे इकडनं. तर अशा पद्धतीनं त्याला एक नळी शेतकऱ्यांना स्वतः स्वखर्चातून आणून स्वतः ती टाकलेली आहे. तर केबलही एक नंबर क्वालिटीचा मला ह्या पंपाचा वाटतो. तर असं काही नाही आहे की आपलं कुठल्या कंपनी संघ दुश्मनी किंवा काही आहे. आणि काही आपलं या कंपन्यांमधून आपल्याला काही बेनिफिट असेल तर असं कुठल्याही प्रकारचा काही हे रोल नाही आहे त्याच्यामध्ये. तर बस आपण तुमचा शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल त्यासाठी मी हा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही स्वतः तुमच्या हिशोबानं कंपनी निवड तुम्ही स्वतःच करा. असं मी तुम्हाला बिलकुल बोलणार नाही की तुम्ही ह्या कंपनीचं घ्या किंवा त्या कंपनीचं घ्या. तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही टोटली व्हिडिओ बघू शकता अगोदरचे. आणि ह्या नंतरही आपण प्रत्येक जेवढे कंपन्या असतील मार्केटमध्ये त्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला असेल तर आपण आता परत शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय येतात ते बघू. मित्रांनो, आपण शेतकऱ्यांचं ह्या पंपाविषयी काय म्हणणं आहे ते एकदा जाणून घेऊ. टाटा सोलर पंप आहे, टाटा सोलर पंप आहे. याच्यामध्ये जे मटेरियल दिलेलं आहे ना बरं का, ते मटेरियल व्यवस्थित वापरलेलं नाही आहे. कारण आमचा आणि 6 वाट होईना सोलर पूर्ण खाली पडला होता. त्याला खालून सनी जे वर 3 पाईप दिलेला आहे, खालून 2 असे याच्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये जो खाली पाईप गेलेला आहे तो छोट्या साईजमध्ये दिलेला आहे. आणि वरती जो आपल्याला दिसून आला तो मोठी साईज आहे त्याची. तर त्याची क्वालिटी हेवी क्वालिटीचा आहे वरचा. आणि खालचा जो कॉन्क्रीटमध्ये दाबलेला पाईप होता
तो थोड़ा हलक्या क्वालिटीचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण आता एकदा परत तुम्हाला ह्या कंपनीचा काही प्रॉब्लेम आला का आजपर्यंत? या कंपनीचा प्रॉब्लेम फक्त एक बटन खराब झालेलं होतं आणि पाणी वारा थोडं कमजोर येते. तुमचा जसं आहे पाणी तसं वारत येते. तर मित्रांनो, पाणी द्यायचं तुम्हाला एक सांगतो मी, आपण ज्या पद्धतीचा पंप घेऊ, ज्या पद्धतीचा तुम्ही लोड दाखवशाल त्या पद्धतीचं तुम्हाला पाणी मिळेल. असं नाही की बा तुम्हाला पाणी एवढं मिळणं गरजेचं आहे. ह्या पंपाची अपेक्षा जसं प्रत्येक कंपनीची अपेक्षा करते लोक की बा ह्या कंपनीनं आपल्याला इतकं पाणी द्यायला पाहिजे, तर असं काही नाही आहे. तर तुम्हाला किती स्टेजचा पंप घ्यायचा त्याच्यावर पाण्याचं नियोजन बनतं की बा हा पंप इतकं पाणी देईल. तर तुम्ही असं बिलकुल गृहित धरायचं नाही की आपल्याला पाणी ह्या पंपाचं कमी दिसतंय, तर तसं काही राहत नाही. तुम्ही जसा पंप घेशाल त्या पद्धतीचं तुम्हाला प्रत्येक पंपाचं किंवा प्रत्येक कंपनीचं पाणी मिळेल. तर चला आपण एकदा पाण्याचं पाणी किती देतं ते बघू. तर मित्रांनो, हा पाईप आहे 2 आणि 2 पाईपाचं पाणी मिळतं आपल्याला इतकं. 2 पाईपामधून हे पाणी बाहेर पडतं आता. तर परत एकदा मी तुम्हाला ते शेतकरी जे म्हणत होते की बा ते फाउंडेशनचा प्रॉब्लेम होता, तर मी परत एकदा तुम्हाला तो तिथं जाऊन दाखवून देतो. तर मित्रांनो, हा पाईप, हा जो पाईप दिलेला आहे हा वरती हेवी क्वालिटीचा आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, आणि खाली जो इथून कॉन्क्रीटमध्ये दबलेला पाईप आहे तर तो छोट्या साईजमध्ये दिलेला आहे. तर त्यामुळंही यांचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. आणि ह्या कंपनीनी मला वाटतं 4 पाईप एक्स्ट्रा दिलेले हे पाईप जे आहेत सपोर्टवाले, तर हे एक्स्ट्रा दिलेले समोरही आहे. 4 पाईप एक्स्ट्रा वाढलेले यांचे. आणि ही क्वालिटी तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची तुम्हाला ही क्वालिटी दिसून येईल. आणि ही पाईप जो फिट झालेला आहे यालाही क्लॅम्पमध्ये 2 नट बोल्टामध्ये फिट केलेली आहे, आणि सेटअपच्या तुम्हाला क्लॅम्प आहे हा काही अशा दिसून येतील ह्या पद्धतीच्या. तर मित्रांनो, अगोदर पंप जो सेटअप जे फिटिंग होतं ते ह्या ठिकाणी होतं. तुम्ही बघू शकता तो खालचा पाईप कशा पद्धतीचा होता. तर वरचा पाईप त्यांनी काही मी दाखविला तुम्हाला त्या पद्धतीचा होता, आणि आता अगोदरचा कंपनीने जो खालच्या साईडला फिटिंग दिली होती ती अशा पद्धतीची होती, ती इथून तुटून पंप झुकला होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्यानंतर मग त्यांनी केलं काय ते आपण त्यांना विचारून घेऊ. कंपनीचे साहित्य दिलेलं होतं ते पूर्ण बोगस होतं खालचं, बरं का, टाटा कंपनीचं. त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमच्या पद्धतीनं आम्ही त्याला एल्डिंग मारून व्यवस्थित करून नंतर आम्ही आमच्या हिशोबानं पंप उभा केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, कंपनीवाले आलेसुद्धा नव्हते पाहायला, पडला करा आला का काही बाकी विषय म्हणजे काही बी करायचं ठरलं की अडचण आली ते टाटावाले येऊन पण पाहत नाही. माझ्या पंप पडला त्याच्यानंतर फोन केल्याच्यानंतर बी आले नाही, आम्हाला स्वतः करावं लागलं ते स्वतःच्या मजुरीनं. तर मित्रांनो, मला तरी वाटतं फक्त ह्या कंपनीचा प्रॉब्लेम एवढाच आपल्याला दिसून आला, बाकी कुठल्याही प्रकारचा ह्या पंपाचा प्रॉब्लेम नाही आहे. कंपनीनं एवढा जरी कंपनीनी एवढी सुधारणा जरी केली तरी एक नंबर क्वालिटीचा हा पंप आपल्याला दिसून येईल. तर मला वाटतं याला काही जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणता येणार नाही. तर आपण त्याची सेटअपची आपण सुधारणा करू शकतो. एक वेळा आपल्या इथं मटेरियल येऊन पडलं तुमच्या हिशोबानं तुम्ही ते काम करू शकता. तर ब्लॉगचं एंड करूया आपण आता इथेच. तर राम